महाराष्ट्र शासनाच्या अन्न पुरवठा विभागाद्वारे बीपीएल धारकांसाठी वेगवेगळ्या योजना राबवल्या जातात, जेणेकरून बीपीएल कुटुंबातील व्यक्तींना कमी दराचे धान्य मिळेल. परंतु भीमवाडी येथील 100 गरीब कुटुंबाला गेल्या 1 वर्षापासून केसरी कार्डवर धान्य दिल्या जात नाही. राशन भेटत नाही. पहिल्यानं 5 किलो गहू भेटायचे आणि 3 किलो तांदूळ भेटायचे. त्याला 12 महिने होऊन गेले बरं झालं. जसे तांदळाला जसे पैसे तसे आणते ना माणूस. 16 वाले आणते, कधी 10 वाले आणते. लेकर वाला घर वाला नाही, काय नाही, एकटीच्या जीवा धाकवायचं घर. गहू 20 रुपये 22 रुपये किलो मिळतात. आणि असे दुसरे येते त्यात खडे विडे भरपूर राहते, ते परवडत पण नाही येईल. ते रासनाचेच गहू इकडे दुकानदारी किदत 15, 16, 17. मग ते रासनाचे ते भाव घेऊन पेन आम्हाला दळणाला बी तकलीफ होती दळण करायला महिन्याचे. ते रासनाचे तांदळाचा आमचा कसा महिनाभर दाखायचा. पाहिले 7 रुपये किलो गहू मिळत होती शेंद्री काड्यावरले. पण आता ते पण बंद झाले ना. तुम्ही अर्ज भरा. आता अर्ज किती वेळेस भरले, फॉर्म किती वेळेस दिले, कुठं दिलं का अर्ज? आणि तिथे नंबर तिकडे कथाड्यात. पण ते किती वेळेस फॉर्म भरला तरी ते मला तुमचा फॉर्मच भरायचा अजून. मला वाटतं आमच्या राशन काढा धान्य भेटा. आम्ही कधी राशन दुकानात गेलो ना ते घेऊन जाते संघ. पण ते म्हणते अजून आलंच नाही, तिकूनच माल आला नाही. आम्ही कसं काय द्यावा त्याला, माल तिकूनच आला नाही, देत नाही ना. भेटलं तर खायला होईल, मग लेकर बाळ खाते ना. हे कुटुंब माझ्या समुदायातले आहेत, त्यांना कमी दराचे रेशन मिळावं यासाठी मी नाशिक जिल्हाधिकारी यांना समुदायासोबत जाऊन भेटणार आहे, मागणी करणार आहे. आपणही नाशिक जिल्हाधिकारी यांना फोन करून भीमवाडी येथील 100 कुटुंबांना कमी दराचे धान्य मिळावं यासाठी मागणी करा. त्यांचा नंबर आहे 0253-25-78-500. मी माया खोडवे, भीमवाडी, नाशिक, महाराष्ट्रातून इंडिया अनहर्डसाठी.